मी सुनील बर्वे आपणा सर्वांना सविनय जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन नेहमीच्या उत्साहात आपण जल्लोषात साजरा करणारच आहोत। त्यांच्याविषयी मला आवडलेल्या गोष्टी जर मी सांगायच्या ठरवल्या तर त्यामध्ये अनेक असतील। अर्थातच ते संविधानाचे शिल्पकार होते, आपल्या देशाची घटना त्यांनी लिहिली होती, स्त्रियांच्यासाठी त्यांना पुरुषांबरोबरीनं स्थान मिळावं यासाठीच्या चळवळीमध्ये ते अग्रेसर होते। चौदार तळ्याची चळवळ असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनीच ती लीड केली होती। अशा अनेक गोष्टी आहेत, अस्पृश्यता निर्मूलन असेल, पण मला आवडलेली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेतलं त्याला सर्वसामान्यपणे जर का एखाद्या सर्वसामान्य माणसाला 22 वर्ष लागू शकतात ते शिक्षण पूर्ण करायला, ते बाबासाहेबांनी केवळ 6.5 वर्षात पूर्ण केलं होतं। असे एक विद्वान म्हणून आपण त्यांचा नेहमीच उल्लेख करतो। भारतातला एक खूप मोठा स्कॉलर अशी त्यांची ख्याती आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ते जवळजवळ 18-18 तास दिवसभरातले वाचन करत असत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते खूप सुंदर स्वयंपाक करायचे असंही मी वाचलंय, असंही मी ऐकलंय। आणि त्यांना लोकांना खाऊ घालण्याची आवड होती, त्याचबरोबरीने ते क्रिकेटही उत्तम खेळत असत। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना संगीताबद्दल सुद्धा खूप सुंदर जाण होती। ते स्वतःसुद्धा संगीताचं अध्ययन करायचे, तबला वाजवायचे, व्हायोलिन वाजवायचे। त्यामुळे सर्व अर्थाने आपल्या भारतातला एक महापुरुष होता आणि म्हणूनच मला ते अत्यंत प्रिय आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।